महादशेचं अचूक फलकथन फक्त तीन नियमांचं अध्ययन नमस्कार ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषशास्त्र प्रेमी यांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते गेल्या काही दिवसापासून आपण अष्टक वर्गाचा अभ्यास करीत आहोत आजच्या भागात आपण महादशा अंतर्दशा प्रत्यंतरदशा सूक्ष्मदशा यांचं फळ वर्गाच्या पद्धतीतून अचूकतेने कसं पाहावं याचा अभ्यास करणार आहोत महादशा हा ज्योतिषशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे एखादा जातक आपल्याकडे आला की आपण सर्वप्रथम त्याला कोणत्या ग्रहाची महादशा सुरू आहे हे पाहतो कारण घडणाऱ्या घटना समजण्यासाठी गोचर आणि महादशा बघावी लागते त्यातही अचूकता साधण्यासाठी गोचरपेक्षा महादशा बघणं आवश्यक ठरतं कारण गोचर हे सामूहिक असतं आणि महादशा ही त्या जातकाची वैयक्तिक असते जातकाचा जन्म ज्या नक्षत्रावर झालेला असेल त्यावरून महादशा आंतरदशा ठरत असतात प्रत्येक गोष्टीचं फळ सा पाहण्यासाठी शुभता अशुभता पाहण्यासाठी महादशा अत्यंत उपयुक्त ठरते म्हणून जातक पत्रिका घेऊन आला की ज्योतिषी सर्वप्रथम महादशेकडे नजर वळवतात महादशेकडे नजर वळवल्यावर हो एक खूप मोठा आणि महत्वाचा हो प्रश्न पडतो की जातकाला ही महादशा नेमकी कशी जाईल शुभ आहे की अशुभ आहे लाभदायक आहे की त्रासदायक आहे आरोग्यकारक आहे की अनारोग्यकारक आहे पद प्रतिष्ठा मिळवून देणारी की प्रतिष्ठा धुळीस मिळवणारी वास्तू सुख देणारी की असलेली वास्तू हिरावून नेणारी महादशा नेमकी कशी असेल ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर जोशी ॲप डाउनलोड करा महादशेचा प्रवाह म्हणून परवाच माझ्याकडे एक पत्रिका आली होती त्या जातकाच्या महादशेतच स्पष्ट होतं की पत्रिकेत बंधन बंधनयोग आहे लग्न कुंडलीतली गहळ स्थिती बघता महादशेच्या प्रभावामुळे जातकाला बंधनयोग म्हणजे कारागृह हो योग दिसत होता एकंदरीत महादशा हा खूप मोठा प्रकार आहे अशी ही महादशा जातकाला कशी जाईल याचं अचूक उत्तर शोधता शोधता भल्या भल्या ज्योतिषांना घाम फुटतो कारण वैदिक ज्योतिषशास्त्राचे खूप नियम व त्या नियमांचे उपनियम आहेत कोणत्याही ग्रहाची महादशा सुरू आहे पत्रिकेतील त्याचे भावेशत्व कोणतं तो कोणत्या स्थानात आहे किती अंशावर आहे त्याच्यावर कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे असे एक ना अनेक प्रश्नांमधून मार्ग काढत महादशेचं फळ शोधता शोधता ज्योतिषी घामाघूम होत असतो तसेच फलकदनासाठी फक्त महादशेचं फळ शोधून उपयोग नाही तर सोबतच अंतरदशा प्रत्यंतरदशा आणि घटना मोठी असेल तर अगदी सूक्ष्मदशेपर्यंत अभ्यास करावा लागतो केपीच्या पद्धतीने जर आपण अभ्यास करत असू तर नक्षत्र स्वामी प बघावा लागतो म्हणजे त्या नक्षत्राच्या स्वामीचा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक ठरतं आणि अशा पद्धतीने महादशेच्या फळाची दिशा शोधण्यातच ज्योतिषाचा बराचसा वेळ जातो अष्टक वर्गात हे कार्य अक्षरशः एका एक मिनिटात होऊ शकतात तीन साधे सोपे सरळ नियम की ज्यामध्ये बदल होणं शक्य नाही ते आपण पाहिले की आपण अगदी ठामपणे सांगू शकतो की या जातकाला गुरु महाराजांची महादशा अशुभ जाईल किंवा शुभ जाईल रविग्रहांची महादशा संपन्न करणारी असेल की नेस्तनाभूत करणारी असेल हे आपण अष्टक वर्गात तीन नियमांद्वारे फक्त पाहू शकतो हे तीन नियम कधीच बदलत नाही तसेच त्यांना कुठलेही उपनियम येत नाहीत किंवा या पद्धतीमध्ये जरतरची भाषा येत नाही कारण की अष्टक वर्गाचं महत्त्व यासाठी आहे की तिथे अंक आहेत आणि अंकाचे गणित कधीही बदलत नाही त्यामुळे अंकाचा प्रभाव हा पूर्ण राहतो पाराशर ज्योतिष आणि वराहमीर ज्योतिष यांच्यात वर्गाच्या नियमांमध्ये काही मतभिन्नता असली तरी ती पण मतभिन्नता इथे प्रभावित करीत नाही परिणामी अभ्यासक किंवा ज्योतिषांचा इथे गोंधळ उडत नाही महादशा आणि तिचं फळ शोधण्याचं अष्टक वर्गातील हे सोपे नियम म्हणजे सर्वप्रथम महादशानाथ नेमका कोण ते बघा तो पत्रिकेत कोणत्या राशीत बसलेला आहे हे बघा त्या राशीला अष्टक वर्गात किती गुण आहेत समजा वीस गुणांपेक्षा कमी असतील तर ती महादशा जातकाला अत्यंत त्रासदायक जाईल पंचवीस गुणांपर्यंत असेल तर संघर्षाची जाईल अठ्ठावीस गुणांपर्यंत असेल तर संघर्षासह यशाची जाईल बत्तीस गुण त्या राशीला असतील तर बऱ्यापैकी यशदायक जाईल चाळीस गुण असल्यास प्रचंड यशदायक जाईल तसेच ज्या त्या ज्या स्थानात ग्रह विराजमान आहे त्या स्थानाला जर चाळीसपेक्षा जास्त गुण असले तर ती महादशा जातकाला रंकाचा राव बनवणारी ठरू शकते हा झाला एक नियम दुसरा नियम असा आहे की ग्रह ज्या स्थानात बसलेला आहे त्या स्थानात त्याने किती गुण दिलेले आहे ग्रह शून्य ते आठ असे कितीही गुण त्या स्थानाला देऊ शकतो जेवढे जास्त गुण त्या स्थानाला त्या ग्रहाने दिलेली असतील तेवढी महादशा जातकाला उत्तम आणि प्रगतिकारक जाईल उदाहरणार्थ जातकाला गुरु महाराजांची महादशा लागली गुरु महाराज समजा वृषभ राशीत बसलेले आहे त्या राशीला बत्तीस गुण मिळालेले आहेत त्यात जर गुरु महाराजांनी किमान सहा गुण दिलेले असेल तर गुरु महाराज शत्रू राशीत असताना देखील जातकाला ती महादशा उत्तम जाईल या उलट वृषभेद गुरु महाराज आहेत आणि तिथे त्यांनी फक्त तीन किंवा चार गुण दिलेले असले तर ही महादशा संघर्षाची मात्र उन्नतिकारक जाईल तसेच जर गुरु महाराजांनी दोन गुण दिलेले असतील तर गुरु महाराजांची ही महादशा अत्यंत संघर्षपूर्ण असे याशिवाय त्या स्थानाला एकूण वीस गुणांच्या जवळपास असले आणि त्यात गुरु महाराजांनी जर शून्य किंवा एक गुण दिलेला असला तर मात्र जातकाची प्रचंड अवनती होऊ शकते त्यावेळी तुम्ही गुरु महाराजांचं भावेशत्व पहा त्यानुसार जातकाला फलकथन करा आणि तिसरा नियम असा आहे की ज्या ग्रहाची महादशा सुरू असेल तो ग्रह किती अंशावर आहे ते बघा ग्रह ज्या अंशावर असेल त्यानुसार त्याची कक्षा लक्षात घेता येते कक्षेविषयी अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहे तो अभ्यास तुम्हाला इथे उपयोगी पडू शकतो त्याविषयी अजून जाणून घ्यायचे असल्यास मागील व्हिडिओ बघा ग्रह ज्या कक्षेत असेल ती कक्षा त्याच्या मित्राची किंवा स्वतःची असल्यास ते जातकासाठी अत्यंत लाभदायक ठरेल या उलट कक्षा शत्रूची असल्यास तो काळ जातकाला कठीण जाऊ शकतो महादशेचं फळ समजून घेण्याची इतकी सुटसुटीत आणि सोपी पद्धत अष्टकवर्गात आहे म्हणून अभ्यासकांनी तिचा जास्तीत जास्त वापर करणं आवश्यक आहे सरळ फक्त तीन नियम आहे एखादा ग्रह कोणत्या राशीत बसलेला आहे आणि त्या राशीत त्या ग्रहाला किती गुण दिलेले आहे तसेच तो ग्रह किती अंशावर विराजमान आहे त्या पद्धतीने त्याची महादशा जाईल हे महादशेच्या संदर्भात झालं मग यातून पुन्हा एक अजून प्रश्न उभा राहतो की अंतर्दशा कशी जाईल त्यासाठी पुन्हा वेगळे नियम वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहेत त्या नियमांपैकी एक म्हणजे महादशानाथ आणि अंतर्दशानाथ यांचे आपसातील नाते कसे पत्रिकेत त्यांचा आपसातील योग कोणता वैदिक ज्योतिषशास्त्राच्या पद्धतीने आपण पत्रिका अभ्यासाला घेतल्यावर अशा विविध प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळवावी लागतात अष्टक वर्गात मात्र नियम हे तीनच राहतात मग तुम्ही महादशानाथाचं फळ बघा किंवा अंतर्दशानाथाचं फळ बघा त्याच पद्धतीने आंतरदशानात कोणत्या राशीत बसलेला आहे त्या राशीला किती गुण आहेत त्यात आंतरदशानाथाने किती गुण दिलेले आहेत तसेच आंतरदशानाथाचे अंश किती आहे या प्रश्नांमध्ये आपल्याला आंतरदशेचं फळ देखील शोधता येऊ शकतं येथे एक कॉलम आपण अजून वाढवू शकतो तो म्हणजे ज्या स्थानात आंतरदशानाथ बसलेला आहे त्या स्थानाला दशानाथाने किती गुण दिलेले आहे म्हणजे त्यातून अजून जास्त अचूकता आपल्याला साधता येईल आंतरदशानाथानंतर येतो तो प्रत्यंतर दशनाथ तो, तो देखील याच पद्धतीने पाहा प्रत्यंतर दशनाथ कुठे बसला आहे कोणत्या राशी त्या राशीला किती गुण आहेत त्या गुणांमध्ये प्रत्यंतर दशनाथाने किती गुण दिले आहेत तो किती अंशावर आहे अधिक माहितीसाठी महादशानाथ आणि आंतरदशानाथ यांनी त्या स्थानाला किती गुण दिलेल्या आहेत हे बघितलं तर प्रत्यंतर जातकाला कसं जाईल हे अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट होऊ शकतं किंबहुना याच पद्धतीने सूक्ष्म दे देखील बघता येईल आपल्याकडे अनेक प्रकारचे जातक येतात काही जातकांचा प्रश्न हा आठवड्यावर असतो कधी कधी दिवसांचा देखील असतो एखाद्या घटनेचा कालावधी एक किंवा काला दोन दिवसांचा तासांचा देखील असू शकतो अशावेळी आपल्याला दशा बघावी लागते वैदिक ज्योतिषशास्त्राच्या पद्धतीने या गोष्टीचा अभ्यास केला तर आपल्याला पाच ग्रहांचा अभ्यास करत तिथपर्यंत पोहोचावं लागतं महादशानाथ अंतर्दशालात प्रत्यंतरदशानाथ या पद्धतीने पाच ग्रहांचा अभ्यास करून आपण सूक्ष्मदशानाथापर्यंत पोहोचतो मात्र अष्टक वर्गात पुन्हा येथे सोपी पद्धत आपल्याला सापडते सूष्मदशानाथ कुठे बसलेला आहे त्या स्थानाचे गुण किती तो गोचरीने जिथे प्रवास करतो आहे त्या स्थानाला सूक्ष्म दशानाथाने किती गुण दिलेले आहेत तसेच सूक्ष्मदशानाथाचे गुण किती आहेत एवढं जरी आपण बघितलं तरी ती घडणारी घटना घडणार आहे किंवा नाही याचं निष्कर्ष आपण अक्षरशः दोन ते तीन मिनटात काढू शकतो असं असलं तरी माझा तुम्हाला अगदी मनापासून एक प्रामाणिक सल्ला आहे शॉर्टकटचा वापर हा कधीकधी घातक असू शकतो त्यामुळे फलकथनाक करण्यासाठी आधी वैदिक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असणं अत्यावश्यक आहे त्यातून मिळालेले निष्कर्ष तुम्ही लिहून काढा त्या अष्टक वर्गाच्या पद्धतीनुसार पडताळून पहा की तुमचे निष्कर्ष कितपत बरोबर आलेत त्यात त्या त्या काही बदल घडले आहेत का त्यात काही सुधारणेची गरज आहे का अष्टक वर्ग तुम्हाला जी दिशा देईल त्या दिशेने पुन्हा वैदिक नियम पडताळून पहा त्यामुळे तुमच्या अभ्यासात सखोलता येईल आणि तुम्ही घेतलेला निर्णय हा योग्यच असेल हे सगळे नियम झालेत हे नियम आपण प्रत्यक्षात पत्रिकेवर लावून पाहायला पाहिजेत कारण पत्रिकेत आपण म्हणतो गुरु महाराजांची महादशा सुरू आहे मात्र ती महादशा संपूर्ण सोळा वर्ष एकसारखी जाणार आहे का तर नाही त्यात अंतर्देशेने फरक पडत असतो खरं बघायला गेलं तर शनी महाराजांची महादशा हा शॉर्टकट मार्ग आहे कारण अडीच अडीच वर्षाचे विभाग तिथे आपल्याला मिळतात त्यामुळे अभ्यास पटकन पूर्ण करता येतो त्या मानाने गुरु महाराजांचे विभाग हे तेरा तेरा महिन्याचे असतात आपण जरी महादशानाथाचा अभ्यास करीत असलो तरी तो गोचरने कुठे फिरतोय हे आपल्याला बघावं लागतं म्हणून ते तेरा तेरा महिन्याचे विभाग होतात आणि शनी महाराजांच्या पेक्षा गुरु महाराजांच्या महादशेचा अभ्यास करणं थोडं कठीण आहे मंगळ ग्रहाचा देखील आपण अभ्यास करू शकतो मात्र तो अभ्यास किचकट होईल भविष्यात कधीतरी आपण मंगळ ग्रहाच्या महादशेचा या पद्धतीने अभ्यास करून बघू मात्र पुढील भागात आपण एक पत्रिका घेऊन गुरु महाराजांचं गोचर आणि गुरु महाराजांची महादशा याचा अभ्यास करणार आहोत अशी पत्रिका की जिला गुरु महाराजांची महादशा लागेल आणि त्यांच्यावर नेमका कसा प्रभाव पडेल प्रभावाची दिशा कशी बदलत जाईल प्रत्यक्ष ती पत्रिका डोळ्यासमोर ठेवून हा सगळा अभ्यास आपण करणार आहोत ती एकूण सोळा वर्षाची महादशा जातकाला कशी जाईल हे आपण अष्टकवर्गाच्या माध्यमातून प्रत्येक टप्प्याने समजून घेणार आहोत हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आजच्या भागात आपण थांबूया था अष्टकवर्गाच्या या मालिकेत अजून काही विविध विषयांचा आपण अभ्यास करणार आहोत हा अभ्यास करीत असताना विविध पत्रिका डोळ्यासमोर ठेवणार आहोत आम आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तसेच आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राइब यावर चालते म्हणून प्लीज लाईक शेअर एंड सब्सक्राइब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभम होतो